सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. दैनिक अंबरनाथ टाईम्सचा वर्धापन दिन सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दैनिक अंबरनाथ टाईम्सचा 32वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुरबाड विधानसभेचे आमदार किशन शेठ कथोरे हे उपस्थित होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, उद्योजक राजेश श्रीवास्तव, नगरसेवक सुभाष साळुंके, समाजसेवक वामन गायकवाड, भाजपा महिला आघाडीच्या नलिनी नायडू, उद्योजक किशन विश्वनाथ शेठ पनवेलकर, बाळूमामा सूर्यराव, अजित शेख, कबीर गायकवाड, अंशुमन गोसावी, रूप सिंग धल, व्ही एल गायकवाड, रोहिदास ढोणे, सलील जवेरी, सूर्यराव सावंत, प्राध्यापक सुधीर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तर व्यापारी, पत्रकार, समाजसेवक, अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत दैनिक अंबरनाथ टाईमचे संपादक कमलाकर सूर्यवंशी, उपसंपादक बालाजी सूर्यवंशी, कार्यकारी संपादक राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले, तर शहरातील गणमान्य व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दैनिक अंबरनाथ टाईमच्या वृत्तपत्रावर गेल्या 30 वर्षापासून प्रेम करणारे वाचक, जाहिरातदार, देणगीदार, हितचिंतक उपस्थिती दर्शवली होती. यावेळी 32वा वर्धापन दिनानिमित्त दैनिक अंबरनाथ टाईम्सचा खास विशेषांक प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त विच्छा माझी पुरी करा या सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकातील कलाकारांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात अंबरनाथ पूर्वेकडील गावदेवी मैदानात संपन्न झाला. कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन प्रदीप जगताप यांनी केले. अंबरनाथ गौरव पुरस्कार 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले व्यक्ती डॉक्टर जयश्री महेश मोरे, शैक्षणिक, सामाजिक व केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला. श्री महेश पंढरीनाथ मोरे यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला. सौ सुजाता दिलीप भोईर यांना राजकारण व समाजकारण केलेल्या कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. विक्रम सिंग राठोड यांना गरीब व गरजू लोकांना केलेल्या मदतीबद्दल पुरस्कार देण्यात आला. श्री दिनेश मुदलियार, श्री जितेश मुदलियार यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पूर्ण पुरस्कार देण्यात आला. श्री भगवान दाजी कांबळे यांना आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला. सुभाष साळुंके यांना कार्यसम्राट नगरसेवक म्हणून पुरस्कार देण्यात आला. शशांक संतोष राजुलकुमार यांना सामाजिक कार्यात योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला. किरण शंकर फापडे यांना सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला. प्रदोष डान्स अकॅडमी यांना नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला. तसेच नाट्य सिने कलाकार प्रियदर्शन जाधव, भूषण कडू, किशोर चौगले यांना दर्जेदार अभिनयाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्या. यावेळी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबरनाथ टाईम्स, दैनिक अंबरनाथ टाईम्स दरवर्षीप्रमाणे पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, महिला क्षेत्रातील काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांना कामात गौरविण्यात येते. अंबरनाथ टाईम्स सामाजिक क्षेत्रात अग्रण्य असून असे उपक्रम दरवर्षी करण्यात येतात. धन्यवाद. भारत सुपरफास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.